इयत्ता चौथी विषय मराठी दडा आठवा गुणग्राहक राजा प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा मुले कोणता खेळ खेळत होती उत्तर मुले सूर पारंब्यांचा खेळ खेळत होती महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले उत्तर महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले उत्तर गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले मुलांना राजवाड्यात कोणी आणले उत्तर विद्याधिकाऱ्यांनी मुलांना राजवाड्यात आणले राणीसाहेबांनी काळूला कोणते बक्षीस दिले उत्तर राणीसाहेबांनी काळूला जरीची टोपी बक्षीस दिली गजानन माणिक यांना पुढे कोणता किताब मिळाला उत्तर गजानन माणिक यांना पुढे बडोद्याचे राजरत्न हा किताब मिळाला प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिया थोड्या वेळानं महाराज टिंबटिंब आले उत्तर आहे भानावर पोरं टिंबटिंब खरी परतली उत्तर आहे घोडागाडीतून बघू तुझं टिंबटिंब उत्तर आहे हस्ताक्षर उद्या तिसऱ्या टिंबटिंब तुम्ही दोघे राजवाड्यात या उत्तर आहे प्रहरी काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची टिंबटिंब सुरू झाली उत्तर आहे कसरत प्रश्न तिसरा असे कोण कोणाला म्हणाले पोरं चपळ आहेत विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा उत्तर असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले उत्तर असे शिक्षणाधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले काय नाव बाळांनो तुमचं उत्तर असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले पोरगा गुणी आहे त्याकडे लक्ष द्या उद्याचे हे बडोद्याचं रत्न आहे उत्तर असे सयाजीराव शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणाले तू पाठलाग छान केलास म्हणून मीही तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे उत्तर असे राणीसाहेब काळूला म्हणाल्या प्रश्न पुढील वाक्यांमधील अधोरेखित शब्दांचे योग्य अर्थ लिहा कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला उत्तर हार म्हणजे पराभव आणि हार म्हणजेच फुलांची माळ प्रश्न दुसरा सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला तिचा नवरा देखील ताट मान करून फिरतो उत्तर मान म्हणजे आदर आणि मान म्हणजे स्वाभिमान गर्व प्रश्न तिसरा हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला उत्तर तीर म्हणजेच बाण आणि तीर म्हणजेच काठ किनारा प्रश्न चौथा खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला घरी आला की लगेच पाटावर बसला उत्तर पाठ म्हणजेच दांड कालवा आणि पाठ म्हणजेच बैठक प्रश्न पाचवा आईच्या शालूला जरीचा काठ आहे संध्याकाळी नदीचा काठ गजबजलेला असतो उत्तर काठ म्हणजे पदर काठ म्हणजे किनारा धन्यवाद सौ शारदा चौधरी